ओबीसी यांना राष्ट्रीय आरक्षण लागू करा, साकोली येथे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीकरिता साकोली येथील 19 चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या खात्यात हक्काचे 700 रुपये बोनस मिळाले पाहिजे, रब्बी धानाची संपूर्ण खरेदी केली पाहिजे इत्यादी मागण्या होत्या। या सर्व मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार बाळा काशीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष लखन बर्वे यांनी केले। सर्वांची मिरवणूक काढण्यात आली व नंतर सभेत रूपांतर झाले। माजी आमदार बाळा काशीवार यांनी मार्गदर्शन केले, नंतर रास्ता रोको करण्यात आला, त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडण्यात आले। माजी आमदार बाळाभाऊ काशीवार यांच्या नेतृत्वात मोदी सरकारचं आंदोलन सुरू आहे। आपण सरळ त्यांच्याकडे जाऊ। बाळाभाऊ, जे आंदोलन गेल्या काही वर्षापासून सुरू आहे, परंतु अजूनही त्याला काही न्याय मिळाले नाही। परंतु आपण बीजेपीकडे जो आंदोलन करत आहात, आपले काय बीजेपीकडे आंदोलन? या ठिकाणी जेव्हा कोर्टात केस गेली, त्यावेळेस कोर्टाने विचारलं की तुम्ही याला आरक्षण कसा देताय, आणि त्यावेळेसच्या देवेंद्र फडणवीस सरकारने, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, त्यांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून त्यांनी या ठिकाणी एक ऑर्डिनन्स काढलं, आणि ते ऑर्डिनन्स काढत असताना ते ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाला सबमिट केलं, आणि त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे कायम राहिलं होतं। आणि 2019 मध्ये जेव्हा आमचं सरकार गेलं, तर या नवीन येणाऱ्या सरकारचं काम होतं की यांनी तो ऑर्डिनन्स सभागृहाच्या पटलावर आणून तो कायम करायचा होता, पण यांनी ज्याच्याकडे लक्ष दिलं नाही, काही त्याच्याकडे त्याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं नाही, आणि त्यामुळे तो ऑर्डिनन्स लॅप्स झाला। आणि लॅप्स झाल्यामुळे मग सरकारला कुठेही काही कोणत्या आधारावर आम्ही आरक्षण कायम करतो आहे हे सांगितलं नाही, तरी देखील माननीय उच्च न्यायालयाने त्यांना 15 महिने वेळ दिला, 8 वेळा तारख्या दिल्या, आणि 8 वेळा तारखा देत असताना त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही मागासवर्गीय आयोग स्थापन करा, आणि स्थापन करत असताना 2013 निकालानुसार तुम्ही या समाजाचा, ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा तयार करा, आणि या इम्पिरिकल डाटा तयार करून तो कोर्टाला सबमिट करा की तुम्ही या इम्पिरिकल डाटा तयार करत असताना हे ओबीसीचं 50% वरचं जे आरक्षण आहे हे कसं न्यायोचित आहे तुम्ही आम्हाला समजावून सांगा, तर आम्ही याला मान्यता देऊ, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। पण यांनी हे काही काम केलं नाही, त्यांना फक्त वसुली करायची होते, त्वचेसारख्या ऑफिसराकडून 100-100 कोटीची वसुली करायची होती, आणि याच कामात हे दंग राहिले। आणि हे दंग होत असताना 15 महिन्याचा कालावधी गेला, यांनी आठ शेवटी कोर्टाने चिडून की तुम्ही 8 या 15 महिन्यात काहीच केलं नाही, कुठलंच काम केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही हे आरक्षण देऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे हे आरक्षण पूर्णतः लॅप्स झालं। आणि हे आरक्षण फक्त याच्यासाठी होतं, ज्या नानाभाऊंच्या जवळचे, अत्यंत जवळचे जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते रमेश डोंगरे, यांनी केस टाकली। ती केस कशाबद्दल टाकली? की ओबीसीचं आरक्षण हे 50% वर जाते, पण त्यांच्या या केस टाकल्यामुळे संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आमचं जे ओबीसीचं जे आरक्षण होतं ते पूर्णच्या पूर्ण संपलं आहे। धानाचं जे बोनस आहे तिथं निवेदनही देऊन ठरे, परंतु धानाचे बोनस अजूनपर्यंत या ठिकाणी लोकांना शेतकऱ्यांना मिळाले नाही। माझी तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, 2014 ते 2019 तुम्ही पूर्ण डाटा उचलून बघा। आम्ही प्रत्येक वेळी वेळेवर धान खरेदी केंद्र केले सुरू केले, प्रत्येक वेळी धान खरेदी केंद्र सुरू करत असताना त्याच्या शेतकऱ्याच्या मेळ जे पोचून झाले धान, त्यांना 8 दिवसाच्या आत पैसे दिले, आणि जेव्हा जेव्हा बोनस द्यायचा तेव्हा बोनस देखील त्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावर दिला। आता हे सांगतात सुनाम धंदे नेते, अरे तर आम्ही त्यावेळेस आम्ही सत्तेतले फक्त साधारण आमदार होतो, प्रफुल्लभाईची गरज नाही पडली आम्हाला। आता सांगतात हे लोकं की प्रफुल्लभाई धंदार आहे, अरे कायचा धंदार, हे चिल्लर काम आम्हीच केलं होतं, त्यासाठी काही दम नाही लागत। त्या ठिकाणी जाऊन सरकारला समजवून सांगावं लागतं की आमच्या शेतकऱ्याचा बोनस दिला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याचे धान मोजले पाहिजे, आमच्या शेतकऱ्याचे धान मोजल्यानंतर ते मिलिंगला गेले पाहिजे, ते FCIच्या गोडाऊनमध्ये गेले पाहिजे, पण या लोकांनी काही केलं नाही, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आता हे जे हाल उडाले त्याच्यामुळे उडाले। ओबीसी समाज हा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात ओबीसी समाज आहे, आणि हा ओबीसी समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे, तर फक्त महाराष्ट्र सरकारमध्ये ओबीसी समाजाचा जो आरक्षण आहे तो कमी करण्यात आला, आणि म्हणून हा जो ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, तर आज जो चक्काजाम आंदोलन आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होत आहे, आणि ओबीसी समाज जर
अशा पद्धतीचा अन्याय होत राहिला तर ओबीसी समाज एक होईल आणि हा जो सरकार आहे ह्या सरकारच्या विरोधात लढा उभारल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणाने ह्या ठिकाणी सांगू शकतो. या ठिकाणी Roger, roll, Atlanta. In der Nacht vor allem an den alten Maschinen.